धक्काबुक्कीत आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला अशा व्यक्तीला भेटवणार आहे की त्या व्यक्तीनं खूप 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 दिवसापासून शिर्डी पालन केलेलं आहे. तर अशी ती व्यक्ती आहे की आज आपण त्यांचं काय आहे ते जाणून घेऊया. फक्त आणि फक्त धक्काबुक्की चॅनलवरती फक्त दोन मिनिटात आपण त्यांना भेटायचं आहे. चला नमस्कार. ज्या की आम्ही धक्काबुक्की चॅनलपासून आलेलो आहे. काय बोलताय, बोला ना. तुमचं खूप नाव गाजलेलं आहे धक्काबुक्की चॅनलवरती. आम्ही युट्यूबला वगैरे बघितलं की तुम्ही शेळी पालन किती दिवसापासून केलंय. शेळी पालन 40 वर्षापासून करतोय. कुठे करत होता आधी? याच्या आधी मी लंडनला होतो. त्याच्यानंतर मी अमेरिकेला गेलो. मला तिथे भीती वाटायला लागली आपण कुठं तिथं टिकायचो म्हणून मी तिथनं ब्राझीलला गेलो. ब्राझीलमध्ये 2 वर्ष फिरलाय. खूप फिरलोय, सगळीकडे फिरलोय. बघा माझ्याकडे आता 50,000 शेळी होते, फक्त आता त्यातले 5 राहिलेत. का प्रगती लय झाली माझी, त्याच्यानं 5 राहिले. दुष्काळात गावलो मी 2003 साली, तेव्हापासून मी काय वरती आलो नाही. 50,000 शेळी पासून मी ती 5 शेळी आलोय. आता माझ्याकडे 5 जातीचे 5 शेळी आहेत. तुम्हाला बघायची असेल तर मी जाऊ शकतो. चला माहिती देतो तुम्हाला. ही अलीकडची आहे, ते अमेरिकेवरून आणलेली आहे. ही पडेल जी चालली आहे ती ब्राझीलवरून आणलेली आहे. वाटत नाही तुमच्या तोंडाकडे बघून तुम्ही अमेरिकेच्या ब्राझीलच्या शेरडा पळवताय. मी लय लांब लांब फिरलोय, माझ्या तोंडाकडे बघून कोण म्हणणार नाही, पण मी लय पुढचा माणूस आहे. तुम्हाला काय सांगायचं? नाही वाटतंय तुम्ही पोत्याची खोळ वगैरे घेतली, याच्यावरती मला समजून येतंय. पोत्याची खोळ घेतली मी, उन्हापासून बचत होते. शेरडांना वरचे वर वाटत की मालकाने पेंड आणली. पोत्याकडे बघितलं तर त्यांना बरं वाटत. काय बोलताय? म्हणजे अमेरिकन शेरडी वर अशा इतका वगैरे ते त्यांना कसं वाटतं? सारखी पेंड खावा वाटते. ते कोसळाव जगना ती. मग पिंडीचं पोत नुसतं धावलं तर पोट भरतंय त्यांचं. बरं, मग तिचं काय सांगू शकता तुम्ही जरा? तिची माहिती म्हणजे ती फुटबॉल खेळते. ती ब्राझीलवर आणल्यामुळे ती फुटबॉलची सवय तिला. काय बोलताय? म्हणून ती एक जात ब्राझीलची ठेवली. काय माझ्याच्यानं काय होईना फुटबॉल खेळायचं? ती एकटीच खेळते. आणि ती अमेरिकेतली कशी आहे, गोरी पान होती. आता ही तर आपल्या इकडे आल्यापासून काळी पडली. कोणाने म्हणायचं का तुम्हाला? काळी पडली, आपणच काळी पडलो तर तिचं काय घेऊन बसलाय? राव तुम्ही दिसताय तसं नाही हो. अहो नाही, भले भले मला तसे म्हणतातच. तुमचं काय? आता माझे आता आज माझं 55 वय आहे. काय बोलताय? म्हणजे माझ्या तुमच्या वयात फार फरक आहे. 90 वर्षाचा फरक आहे तुमच्या आपल्या दोघात. अरे अरे अरे, तुम्ही लय लहान आहे माझ्यावर. नाही दिसतच चेहऱ्यावर तुमच्या. अहो मी दाढी केली नाही गेले 40 वर्षापासून. दाढी पण वाढत नाही माझी. माझी दाढी आहे निगरो दाढी आहे. अरे बाप, ही मसर कुणाची आहेत? ही मसर आपलीच आहेत. ही 2 मसर आपलीच आहेत. हे वेस्ट इंडिज वरन मसर आणलेली आहे ती. मी क्रिस गेलला बी मी भेटायला गेलो, त्यावेळी त्यांनी मला प्रेझेंट दिले 2 मशी. ते म्हणले की तो इकडे काही येऊ नको वेस्ट इंडिज मध्ये, तुझं काही चालणार नाही, आपल्या गावाला जाऊन मसर इंडवत बस. म्हणून मी शेळी पाळून आणि म्हशी पाळून. मग त्यांच्या दुधाचं कसं कसं आहे? काय दूध आपण काढतच नाही. मग ते रेडकाला रेड्यालाच पसतो. आम्ही पेत असतो तर आम्हाला तयारी आली नसते. तुमचा सांभाळून फायदा काय त्याचा? सांभाळून फायदा एवढाच आहे की आपलं पहिल्यापासून शेळी पाळून आणि म्हशी पाळून होते. परंपरा चालवायची आहे म्हणूनच पाळायचं आहे, नाहीतर काय नाही. तेवढ्या आमची इकडे मसर आणली कशी? मी चालवतच आलो. तुम्हाला बरेच दिवस लागले असतील. तर समुद्रात मी 3 महिने होतो. समुद्रात म्हशीच्या वरती बसलो, पोहत पोहत रस्त्याने डांबरीने आलो चालत. तुम्ही म्हणजे फार कष्ट घेतले. तुम्ही धक्काबुक्की चॅनलला वेळ दिल्याबद्दल तुमचं धन्यवाद आहे. परत भेटू आपण धक्काबुक्की चॅनलवर नवीन बातमी सोबत. धन्यवाद भावानो. जर का आमचा तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर सपोर्ट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा.